नमस्कार मित्रांनो, मी जीवन कदम, टुरिस्टिक अफेअर्स या आपल्या ट्रॅव्हल शो मध्ये तुमचं स्वागत आहे। हा शो आता आपल्याला घेऊन आला आहे महाराष्ट्राची राजधानी, सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरीमध्ये, अर्थातच पुण्यामध्ये। विद्येचं माहेरघर, पेठांचं शहर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा लाभलेलं हे एक ऐतिहासिक शहर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर मग, असं म्हणतात की पुण्यामध्ये जो गाडी चालवायला शिकला ना, तो जगाच्या पाठीवरती कुठेही गाडी चालवू शकतो। पण आज आपण ती रिस्क घेणार नाही आहोत, कारण की आपण आज केलेली आहे ऑटो रिक्षा। आज आपल्याला पूर्ण पुणे भटकंती करायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित आणि सुरक्षित पोहोचायचं। या ट्रॅव्हल शोच्या निमित्ताने हे आपलं ऐतिहासिक शहर जगासमोर एका वेगळ्या नजरेने दाखवण्याची मला आज संधी मिळाली आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि आज धमाल सुद्धा येणार आहे। तर मित्रो, पुणेकरांच्या दिवसाची सुरुवात ही नाश्त्याने होत असते, त्याच्यामुळे नाश्ता म्हटलं की पोहे हा प्रकार आलाच, त्याच्यामुळे पुणे म्हटलं की पोहे आणि पोहे म्हटलं की पुणे हे आलं, त्याच्यामुळे आपण आता जात आहोत आम्ही पोहेकरच्या या आउटलेटमध्ये। तर मित्रो, पुण्यामध्ये भरपूर नाश्त्याची ठिकाणं आहेत, पण आपण इथेच का आलो आहे, इथलं वैशिष्ट्य काय आहे हे आपण इथल्या टीमलाच विचारत। माझ्यासोबत आहे संकेत शिंदे, तो आज आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे। सो काय सांगशील आम्ही पोहेकरबद्दल सांगायचं झालं तर, जसा पोहे हा भारतामध्ये नाश्त्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ पोहे, तर म्हटलं पोह्याचं जसं आपल्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मिळतात, जसं इंदोरमध्ये इंदोरचे पोहे, नागपूरला नागपूरचे तर्री पोहे, कोकणामध्ये कोकणी पोहे, म्हटलं आपलं स्वतःचं काही इन्व्हेन्शन वगैरे, असे हे सगळे पोहे एकाच ठिकाणी कुठेच लोकांना उपलब्ध नव्हते। म्हटलं आपण जर लोकांना हे उपलब्ध करून दिले तर, आणि हा असं करणारा आपला जगातला पहिला ब्रँड आहे, पहिला ब्रँड, जगातला पहिला ब्रँड आहे, 15 अधिक प्रकारचे पोहे एकाच ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देणारा। क्या बात आहे। आणि आता आम्ही पोहेकरमध्ये आपल्याला काय काय खायला मिळणार आहे? बापरे, माझ्या पुढ्यामध्ये एवढे सगळे पोह्याचे प्रकार बघून नाक्षरशः तुटून पडा असं वाटतंय। मित्रा सांग मला की हे जे काही सगळे पोहे माझ्यासमोर ठेवलेत, ते कसे ओळखायचे की हे तर्री पोहे आहेत किंवा हे इंदोरी पोहे आहेत, जरा एक्सप्लेन करशील मला? तर जसं मी म्हटलं की हे आपले सर्वप्रथम घरचे पोहे, हे घरचे आपल्या आईच्या आपुलकीने बनवते, त्या आपुलकीने ते बनवले आहेत, ते आपले घरचे पोहे। येस। तर हे आपले इंदोरी पोहे, इंदोरमध्ये इंदोरी मसाल्यांचा तडका बनवला जातात, ते इंदोरी पोहे। त्याच्यावरती आपण डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचे दाणे, इंदोरी, हे इंदोरीतलं मी शेव आहे। सो हे काय आहे? हे आपली पोह्याची भेळ, भेळ पोहे, भेळ पोहे। ओके। पोहे, फरसाणा, चिंचेचा कोव, चाट मसाला, चटपटीत एक ते चटपटीत आयटम आहे, तो चटपटीत आयटम आहे, चटपटीत आहे। क्या बात आहे। आणि हा काय प्रकार आहे? हे आपले दडपे पोहे, हे आपले पारंपरिक प्रकार आहे पोह्याचा। पोहे नारळाच्या दुधात भिजवले जातात, त्याच्यामध्ये आपण फोडणी देतो आणि त्याला दडपतो, त्याच्यामध्ये मग कच्चा कांदा, नारळाचा खीस आणि मिरगुंड म्हणतात, पोह्याचा पापड असतो ते मिरगुंड असतो। सो मला असं वाटतं की हा पुढचा प्रकार मी ओळखू शकतो, तर्री पोहा। बरोबर, अगदी बरोबर, आपण बरोबर। येस, हे नागपूरचे तर्री पोहे आहे, ते नागपूरला जशी तर्री बनते तशी ते नागपूरचे तर्री पोहे पोह्यावरती आपण म्हणतो। हे तर झालेलं, आता हे दोन काय प्रकार आहेत? तर हाही आपला एक स्वतःचा इन्व्हेन्शन आहे, पोहे दही तडका। बर, हा तुम्हाला फक्त आम्ही पोहेकरमध्येच मिळेल, हे आपलं स्वतःची युनिक आयडेंटिटी, पोहे दह्यात भिजवले जातात, त्याच्यामध्ये काही सिक्रेट मसाला टाकून तडका दिला जातो। हा आयटम तुम्हाला कुठेच मिळणार नाही, आम्ही पोहेकर सोडला तर हा आयटम तुम्हाला कुठेच मिळणार नाही। पहिल्यांदा मला हा टेस्ट करावा लागेल। येस, डेफिनेटली। आणि हा काय प्रकार आहे? चीज पोहे। ओके। पोह्यावरती चीज देतो आपण, ते चीज पोहे आहेत, नवीन एक्सपेरिमेंट, नवीन एक्सपेरिमेंट आहे, पोह्यावरती चीज देतो आपण। ग्रेट। मला असं वाटतंय की आता सुरुवात करूयात आपण खायला। नक्की। आणि पहिला प्रकार मी खायला घेतोय तो म्हणजे हा, त्याला काय म्हणजे? पोहे दही तडका। पोहे दही तडका, चला। मला हा दडपी प्रकार खायचा आहे, दडपे पोहे। हे कोकणामध्ये प्रामुख्याने कोकणामध्ये हा म्हणजे बनवला जातो दडपे पोहे हा, पण तसं कुठेही कोकणात गेलं तरी हा म्हणजे मिळतो, हा घराघरात मिळतला हा। ओके, आपण इंदोरी खाऊयात। इंदोरीमध्ये मला मसाले जास्त लागतील याच्यामध्ये, राईट? इंदोरचे जे मसाले, इंदोरी जे मसाले आहेत, त्याचा योग्य प्रमाणात वापर करून ते बनवले जातात इंदोरी पोहे।
पाणी हे भयंकर आहे. खेचाचा ठसका आला. अरे जवळच आहे. मी म्हणेन की मेहुणी जरा जास्त खा. मी कमी खाल्ली. कसा वाटला एकंदरीत? अरे इतका टेस्टी येतो, रिअल मला टेस्टचा फील येतो त्याच्यामध्ये. आणि थोडंसं मी म्हणेन की जे बाकीचे जे सोबत दिलेत ना टॉपिंग्स ते जास्त वापरा. म्हणजे लोकांना सांगेन मी खात असताना ह्यांनी जर दिले आहेत आपल्याकडे. भन्नाट होते. संकेत थँक्यू. वेलकम. एवढे सगळे पोहे खाऊ घातल्याबद्दल. आणि खरंच तुझे पोहे जगात भारी आहेत. आणि मी हे सगळे पोहे खाऊन ना म्हणजे माझा सकाळचा जो काही नाश्ता एकदम टच झालेला आहे. जर तुम्हाला यायचं असेल, आम्ही पोहेकरला जर भेट द्यायची असेल, तर ह्यांचे तसे भरपूर आउटलेट्स आहेत. पण मी ज्या आउटलेटमध्ये आलो आहे ते आउटलेट आहे दगडूशेठ मंदिराच्या समोर एक्झॅक्टली. तर आता मी जात आहे गणपतीच्या दर्शनाला. चलो बाय बाय. पुणे दर्शनाची सुरुवात आपण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने करणार आहोत. म्हणजे आपली ही पुणे ट्रिप भन्नाट जाईल. मस्त किमय वातावरण झालेलं आहे. आणि या दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची एवढी गर्दी का होते? कारण की हा एक नवसाला पावणारा गणपती आहे असं म्हटलं जातं. सो आपण आत्ता आलेलो आहोत श्री भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायला. गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला या गाभाऱ्यामध्ये श्री महादेवाची पिंड आहे. त्या पिंडीचं आपण आता दर्शन घेतलं आहे. आता आपण जात आहोत गणपतीचं दर्शन घ्यायला. सन 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. 130 वर्ष जुनी असलेल्या या मंदिराची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे जगभरातून भाविक या इथे दर्शनासाठी येत असतात. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण जरा आता मार्केटमध्ये फिरतोय. खरं तर या मार्केटपेक्षा अजून एक पुढं मला खूप मोठं मार्केट दिसतं, ते म्हणजे तुळशीबागेचं. आणि सोबतच आपल्याला दत्त मंदिर दिसतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केली ती दत्ताची मूर्ती. जसे की आपण गणपतीची मूर्ती पाहिली तशीच त्यांनी इथे दत्ताची मूर्तीसुद्धा स्थापन केलेली आहे. अरे क्या बात आहे, या इथे नुसत्या टोप्याच टोप्या आहेत, रंगबिरंगी टोप्या. नमस्कार. ओके ना. तर आता आपण आलोत शुक्रवार पेठेतील राजा दिनकर केळकर या संग्रहालयामध्ये. आता आपण या संग्रहालयाची सैर करणार आहोत. चला. थँक्यू. तर हे संग्रहालय सकाळी 10 वाजता उघडतं, सायंकाळी 6 वाजता ते बंद होतं. आणि याची जी एंट्री फी आहे ती आहे 100 रुपये. विशेष प्रदर्शन दालन. वा, या इथे हत्ती आहे. या इकडे सगळं घरातलं साहित्य म्हणजे सोफा सेट आहे, खुर्च्या आहेत, मध्ये मस्तपैकी टेबल आहे. पुन्हा या इथे लाकडी पाळणा आहे. या इथे ठासणीच्या बंदुका आहेत.
म्हणजे लोडेड गन्स, सोनेरी ठासणीची सोनेरी बंदूक आहे. या इथे ढाली आहेत, शिल्ड्स. म्हणजे हे शस्त्र जी आहे ना, त्या त्या सिच्युएशननुसार बनवली जात होती. या इथे बघाल तोफगोळे आहेत, दोस्तान तलवारी या सगळ्या या इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. तोफ रणगाडे, त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत हे. वस्त्र दालन, टेक्सटाईल गॅलरी, पट्टा, तोरण, काश्मीरी गालिचा, पिशव्या, रुमाल. या इथे काय आहे, एम्ब्रॉयडरी पेंटिंग, सो कमलाबाई केळकर यांचे भरतकाम चित्र आहे हे. आणि या इथे क्रोशाचा पडदा आहे, या इथे कार्पेटसुद्धा बनवलेलं आहे. यक्षगान कठपुतल्या, या इथे सुद्धा स्ट्रिंग पपेट्स और कठपुतलीज आहेत. सो हा सगळा जो सेक्शन आहे तो कठपुतलींचा आहे. ही सगळी कुलूप आहेत बरं का. मला सुरुवातीला हे शिल्प वाटली होती, पण ही कुलूप आहेत. तुम्ही जर बघाल ना निरखुर मित्र हो, तर जर्मलच्या भांड्यांपासून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. केळकर संग्रहालयाच्या 3 मजल्यांच्या दालनातून आज खुला केलेला नजराणा म्हणजे भारताच्या संपन्न सांस्कृतिक वारशाचं जतनच. लाकडी नक्षीकामाचे दरवाजे, खिडक्या, देवारे, जुन्या काळातली भांडी, वस्त्र प्रवर्ण, देवदेवतांच्या पितळी मूर्ती, विविध प्रकारचे दिवे, जनावरांचे दागिने, विविध प्रकारची वाद्य, हस्तिदंत, कलात्मक वस्तू, तो पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि अभ्यासक येऊ लागले, त्याची वाखाणी करू लागले. 42 विभागातून मांडलेला हा संग्रह आता 22,000 अधिक वस्तूंचा झालेला आहे. जागेअभावी त्यातल्या फक्त 12.5% वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. आता आपण आलेलो आहोत मस्तानी महल या ठिकाणी. खरं तर हा जो महल आहे तो आधी कोथरूडच्या जवळपास होता, पण 1934 हा जो महल आहे तो जसाच्या तसा या इथे या संग्रहालयामध्ये उभारण्यात आलेला आहे. तिथे वीणा ठेवलेलं आहे वाजवण्यासाठी. एकंदरीत काय तर हा जो महल आहे तो आपल्याला त्या पेशवे काळामध्ये घेऊन जातो आपल्याला. क्या बात आहे, भारावून गेलो हे सगळं बघून मी. आजपर्यंत मी बऱ्याचशा संग्रहालयांना भेटी दिलेल्या आहेत, पण या संग्रहालयामध्ये मला लाकडी, दगडी, संगमरवरी, काचेच्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स, स्कल्पचर्स आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये. आणि खरंच खूप पुरातन वास्तू आहेत या. खरंच खूप धन्यवाद बोलले पाहिजेत अशा लोकांचे ज्यांनी आपल्यासाठी तो इतिहास जागा ठेवलेला आहे. आता आपण आलेलो आहोत फुले मंडईच्या आवारात असलेल्या शारदा गणपतीच्या दर्शनाला. ह्या गणपतीची जी काही स्थापना आहे ती लक्ष्मण डोंगरे यांनी केली होती 1894 या साली. खरं तर जसे आपल्या पुण्यामध्ये 5 मानाचे गणपती आहेत, त्यांची जशी ख्याती आहे तशीच याही गणपतीची ख्याती आहे. आपण आता पहिल्यांदा दर्शन घेऊयात. या गणपतीचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघाल ना, तर हा गणपती उजव्या सोंडीचा आहे, त्याच्यामुळे या गणपतीला स्पर्श करण्याची कोणालाही परवानगी नाही आहे. सोबतच हा गणपती शारदेसोबत बसले, त्याच्यामुळे शारदा गणपती असं म्हटलं जातं. ह्या गणपतीची जी मिरवणूक आहे ती आधीच्या काळामध्ये डोक्यावरून काढली जात होती. 12 बलुतेदारांचा हा गणपती म्हटलं जात होतं. सोबतच मंडईच्या जवळपास असल्यामुळे हा व्यापाऱ्यांचा गणपतीसुद्धा म्हटलं जातं. आता आपण आलेलो आहोत पुण्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या महात्मा फुले मंडईच्या इथे. खरं तर खूप दिवस झालं मला भाजी घ्यायची होती, खरेदी करायची होती, पण आज तो योग आलेला आहे. चला खरेदी करूयात. तर क्या बात आहे, या इकडे कच्च्या कैऱ्या. हे कच्च्या कैऱ्या ओके, पिवळ्या अजून झालेल्या नाहीयेत. कसे आहेत हे आंबे? मुळशी मधून येतात का? गोड आहेत का? लोणच्याच आहे का हे मग? बर, हे गोड आहे का? यंदा महाग आहे की आंबा स्वस्त आहे? बरे का, छान. पण हा आंबा आवडला मला, बघतो पुढे.
अजून काय काय माल या इथे मिळतो, या इथे आपल्याला की नाही सुक्का मेवा म्हणजे रानातला मेवा म्हणू शकत मी, जिंजर आहेत, हे लसूण, लसणाचे वेगवेगळे प्रकार आहेत हो ना, तिकडे सोडलेला लसूण आहे, तिकडे तर मागे तर पाकडायचं काम चालू आहे. कसा एकदम विषय कडक होऊन बसलेला आहे माझा महत्वाचा आणि आवडीचा माल सापडलेला आहे, तो म्हणजे कलिंगड. कारण की या गर्मीच्या दिवसांमध्ये कलिंगड आपल्याला जे साथ देते ना, म्हणजे 50 by 80 ते 60 by 100 हा काय रे, दुसरा एक चांगला द्या मला बघून. चला धन्यवाद. तर मित्र, आपण आता आलेलो आहोत पुण्यातील सर्वात प्रसिद्ध अशी बाजारपेठ तुळशीबाग. तुळशीबाग वाड्यावरून तुळशीबाग असं नाव या ठिकाणाचं पडलेलं आहे. खरं तर या इथे पुण्यातल्या म्हणजे चाळीत राहणाऱ्या लोकांपासून ते 5-star हॉटेलमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी हे मार्केट एकदम म्हणजे वेळ घालवण्याचं सुद्धा मी बोलेन आणि शॉपिंगचं एक बेस्ट ठिकाण पुणेकरांसाठी आहे. पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींपैकी एक असलेला तुळशीबागचा गणपती आता आपल्या समोर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊयात आणि पुन्हा एकदा या तुळशीबागेमध्ये आपण भटकंती करूया. अख्खं मार्केट फिरलो मी आणि अख्ख्या मार्केटमध्ये एकच गोष्ट मी जी घेऊ शकेन ती म्हणजे ही सॉफ्टी होती, त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच घेतलं नाही. एकंदरीत काय तर ह्या तुळशीबागेमध्ये जर यायचं असेल तर ते फक्त स्त्रियांनीच. मित्रांनो, या इथून जाता जाता सारस बागेचा हा सेल्फी पॉईंट दिसला, त्याच्यामुळे या इथे मला सेल्फी काढण्याचा मोह अजिबात आवरला नाही, त्याच्यामुळे मी सेल्फी काढतो. आता काहीतरी चटपटीत खायची वेळ आलेली आहे. माझ्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे सारस बाग, माझ्या समोर आहे सिंहगड रोड, वरती दिसते ती पर्वती आणि या तिघांच्या मध्यावरती असलेली समाधान भेळ या स्टॉलला मी भेट द्यायला आलो. कारण की या इथे खूप भारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला भेळ खायला मिळत आहेत, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जाऊयात आणि ऑर्डर करूयात. नमस्कार, एक भेळ द्या मला जरा, सुकी भेळ द्या, चटणी टाकून ती तुमची फेवरेट. कधीपासून चालू झालं हे तुमचं? 50-55 झाली. 50-55 झालं. काका मला तुमचं नाव सांगाल काय? माझं नाव अर्जुन पांडुरंग कांबळे. अर्जुन पांडुरंग कांबळे. कांबळे. या इथे भेळी व्यतिरिक्त अजून काय मिळतं? भेळी, पाणीपुरी, रगडापुरी, पाणीपुरी, शेवपुरी आणि हे जे इतर प्रकार या इथे ठेवले जसं की तो शेंगदाणा लाडू तुम्ही सांगितले. जेव्हा तुम्ही इथे सुरुवात केली तेव्हा ह्या भेळीची प्राइस काय होती? 3 rupees. आणि मग आता 50 पर्यंत पोहोचली आहे. 50. तर या इथे त्या भेळीमध्ये लागणारं सगळं साहित्य तुम्ही स्वतः बनवतो? स्वतः बनवतो. आता हे जे आहे सामान हे स्वतः मी बनवतो. मटकी, मटकी आणि मिरची. आता तुम्ही हे जे काय सगळं टाकताय की नाही हे बघून माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलेलं आहे. कधी माझ्या हाताने कधी मी ते खाते खाऊन बघा की खाल्ल्याशिवाय काय करणार आहे. येस, नक्कीच. धन्यवाद. मित्र, आता आपल्या हातामध्ये भेळ मिळालेली आहे आणि ह्या भेळीमध्ये आंबा, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती सगळीकडे आपल्याला आंबे मिळतात आणि आंब्याची कैरी याच्यामध्ये दिसल्यानंतर ना तर अजूनच म्हणजे मात्र सोन्याहून पिवळं. आता आपण टेस्ट करूयात. एकदम कुरमुरीत आहे, क्रिस्पी आहे, चटपटी सुद्धा आहे
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यातल्या फ्रेश आहेत आणि हायजीनसुद्धा आहे, म्हणजे आपल्या समोर त्यांनी बनवलेलं आहे. तर पाठीमागे सारसबाग तर तुमच्याकडे आहे, सो मस्तपैकी भेळ घ्यायची आणि सारसबागेमध्ये फेरफटका मारायला जायचं. तर मित्रांनो, मी आत्ता पी कार्समध्ये पुण्यातील सर्वात बिझी असलेल्या रोडवरती आहे, अर्थातच तुम्ही पाठीमागचा चौक बघून ओळखू शकता. आत्ता मी आहे FC रोडवरती आणि या सायंकाळी मी FC रोडवरती काय करतोय, अर्थातच वेळ झाली आहे चहा प्यायची. सो आता मी आलेलो आहे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध असं इराणी कॅफे गुड लक कॅफेमध्ये. या इथे आपल्याला मिळतो तो बन मस्का आणि चहा, तर आपण तो घेऊया. एनिवेज, आता आपला चहा कधी येतोय तोपर्यंत मी तुम्हाला ह्या गुडलक कॅफेबद्दल माहिती सांगतो. हुसेन अली यांनी या गुडलक कॅफेची सुरुवात केलेली आहे आणि आता त्यांचे जे काही वंशज आहेत ते आता पुढे याचा हा जो काही संसार उभा केलेला आहे तो चालवतात आणि अजूनही पुणेकरांच्यामध्ये हे जे काही त्यांचं नातं टिकलेलं आहे पहिल्यापासून ते अजूनही तसंच्या तसं आहे. पुणेकर त्यांच्या ह्या चवीला आजही दाद देतात, त्याच्यामुळे खूप गर्दी राहते. आत्ता आपण पीक आर्समध्ये असल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागचा पूर्ण जो काही ॲम्बियन्स आहे तो हॅपनिंग आहे. FC रोड इट्सेल्फ एक हॅपनिंग जागा आहे आणि त्या हॅपनिंग जागेची शोभा वाढवते हे आपलं गुडलक कॅफे. चला आपण आता टेस्ट करू. हो, एवढा मोठा हा बन मस्का. मस्तपैकी आता चहा पिऊन मला तरतरी आलेली आहे. आता फेरफटका मारत या FC रोडवरती. पाठीमागे तुम्ही बघताय कलाकार कट्टा, या इथे पुणेकर त्यांची कला दाखवण्यासाठी येत असतात. सोबतच पुणेकर त्या कलाकाराला वाहवा देत असतात, म्हणजे इन्स्पायर करत असतात त्यांना. अरे रमेश, सुरेश, अरे काय म्हणतो बाबा, इकडे काय पुण्यात बिणात आला सांगितलं नाही तू? अरे बस काय शूट चाललं ना आपलं. काय दाखवतोय, काय चाललंय? टुरिस्टिक अफेअर्स, तुला माहित नाही ना? करणार काय पण त्याच्यामध्ये? अरे भाई, आपलं पुणे दाखवतोय मी. हे ही लोक तुला पुणे दाखवणार? अरे मला विचारायचं, एखाद्या पुणेकराला विचारायचं पुणे कसं असतं, पुणेकर कसे असतात, काय तू? मला वाटलं की पुणेकर बिझी असेल ना. बिझी बिझी काय म्हणलं तुला डिस्टर्ब करायला नको म्हणून फोन केला. नाही नाही बघ, इथं कसं आहे, मी FC रोडला फिरतो, कसं हिरवगार असं सगळी हिरवळी दिसते, मग आपल्याला पण अजून जरा अजून लहान झाल्यासारखं वाटतं. तू तुला पण लहान करतो, हे काय तुला दाखवू शकत नाही पुणे वगैरे. पुणे मी दाखवतो तुला, बरोबर पुणेकर पण दाखवतो. मित्रांनो दाखवतोय पुणेकर अस्सल पुणे. चला मी दाखवतो आता याला, बरोबर पुणे. पुण्यात एक गोष्ट तुला माहिती करून देतो. सांग ना मला. पुण्याची सध्याची ओळख आहे टेरिफिक ट्रॅफिक. टेरिफिक ट्रॅफिक म्हणजे टेरिफिक ट्रॅफिक म्हणजे साधन आहे, भरपूर ट्रॅफिक. आता तू इकडे बघशील ना या FC रोडला, बर मॉल्स आहेत, कॅफेज आहेत. नाही मी ऐकून तर नक्कीच आहे या FC रोड बद्दल, FC रोड वरती नक्की काय काय गोष्टी पाहायला असतात. मला आता तुझ्याकडून त्या गोष्टी ऐकायच्या, तुझ्याकडून मला त्या गोष्टी जाणून घ्यायच्या. मी काय म्हणतो, या इथे पाठीमागे एक वाघ बकरी चहा याबद्दल काहीतरी ऐकलं होतं, काय होतं ते? वाघ नावाचं एक इसम होत. मला काय माहिती वाघ बोलतात मागे. आय लव्ह DCR. हे पण एक चॉकलेट रूम पण चांगलं आहे बरं का. बरं, आपण आता कुठे निघालो या इकडे वाडेश्वरच्या इथून पुढे कुठे? बघ हे वाडेश्वर दाखवलं, आता जरा थोडंसं तुला अजून थोडं FC रोड दाखवतो. अरे या इथं स्ट्रीट फूड सुद्धा आहे. हे बघितलंस का तू? काय रे हे? इकडे चॉकलेट पान मिळत छान, खाली बर्फ आहे. अरे गार पान, चॉकलेट पान. एक पान द्या, ट्राय करूयात. अरे लगेच लगेच. अरे लगेच रेडी आहे. हां खाऊन बघ.
बापरे गर्दी एवढी. हा हे बघ, हे वैशाली पुण्याचा वैभव. ओके, हेच कधी तर भावा बेसिकली कसं आहे, हा दोन गोष्टी तुला नक्की बघायला मिळतील पुण्यात. एक म्हणजे सवाईमध्ये दर्दी आणि वैशालीची गर्दी. हा म्हणजे आता इकडं आपला नंबर लागेल का, आपल्याला इथे खायला मिळेल का, हा भाग वेगळा. म्हणजे आत्ता नंबर लावून ठेवू, म्हणजे उद्या परवा ते आपल्याला फोन करते. फर्ग्युसन महाविद्यालय. हां, फर्ग्युसन महाविद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेज या नावाने याला ओळखलं जातं. हा पुण्याचा इतिहास आहे. तुला खूप अभिमानाची गोष्ट आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर या कॉलेजमध्ये शिकतो. काय बोलतो, दर पुण्यतिथीला त्यांची इकडे अजून पण खोली आहे, ती उघडली जाते बघण्यासाठी, दर्शनासाठी. वा, खूप मोठमोठी लोक इकडनं शिकून गेली. बर, पण या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं आता अर्थात मला मिळाली नव्हती, कारण मी अभ्यास एवढा केला की त्यांना एवढे हुशार विद्यार्थी हवे नव्हते, मिळायला पाहिजे होतं पण ऍडमिशन. मस्त वाटलं पण एकंदरीत भावा, है ना. अशाच अजून भन्नाट गोष्टी मला बघायच्या, म्हणजे अजून काय काय मला अजून काय दाखवायची. बघ आता आपण खाण्याची ठिकाणं बघितली, हा बरोबर की नाही. इकडे आपण काय म्हणू, तुळशीबाग तुला माहिती असेल, इथे सुद्धा खरेदीसाठी किती गर्दी असते तुला बघायला मिळालं. येस, आहे की नाही. इथे पुण्याचा इतिहास पण बघायला मिळाला. पण दमला असेल आता तू, थोडस बसूया आपण. इथे आमच्याकडे कट्टे खूप आहेत, तर जरा आपण कट्ट्यावर बसूया. चला कट्ट्यावर बसून मजदार गप्पा मारू. हा, एवढे उशीर फिरल्यानंतर पाय अक्षरशः घायला आले आहेत भावा. बस ना, बस टेन्शन नको घेऊ भावा. क्या बात. कसं वाटलं आमचं पुणे? पुणे ऐकून तर भारीच होतं माझ्या मनामध्ये, पण तुझी दाखवलंच की नाही त्याच्यामुळे अगदी चार चांद लागले, भारी वाटलं. म्हणून ठेवलं ना पुणे तिथं काय उणं, इथं काही कमी नाहीच आहे, इथं तुला सगळं अनुभवायला बघायला सगळं मिळणं. ठीक आहे, पण काय अनुभव किती चांगला असला तरी रात्री उठली की माणसाला झोप येते. पुणेकरांची झोप ही कोणी टाळू शकत टाळू शकत नाही, विधीचं विधान आहे. सुमित्रा खूप भारी वाटलं. येस, भेटूयात लवकरच आपल्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत चला चला बाय. तर मित्र, माझा मित्र तर गेला. तुम्हाला कसं वाटलं हे पुणे, त्यानं कसं दाखवलं, तुम्हाला नक्कीच आवडलं असणार आहे त्याच्या वेगळ्या शैलीमध्ये. सो आता हा एपिसोड इथेच संपवायची वेळ आलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड, कसं वाटलं पुणे? आपण दाखवलेल्या ह्या सगळ्या काही जागा आहेत, खाण्याची ठिकाणं असतील, शॉपिंगची ठिकाणं असतील म्हणा, किंवा ज्या काही ऐतिहासिक गोष्टी आपण तुम्हाला दाखवल्या त्या कशा वाटल्या, नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियाखाली कमेंट करून. भेटूयात असंच आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.